सोलापुरातील मोटारसायकल चोराला ताब्यात घेण्यात सदर बाजार पोलिसांना यश आलं आहे. पोलिसांनी त्याकडून 1,30,000 रुपयांच्या 5 मोटारसायकली जप्त केल्या आहेत. पाहूयात हे वृत्त. सदर बाजार पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंग दरम्यान मोदी स्मशानभूमीत आले. पोलिसांना पाहून तेथे थांबलेला एक जण पळून जाऊ लागला तेव्हा पोलिसांनी त्याला संशयावरून पकडले. त्याची चौकशी केली असता त्याचे नाव विठ्ठल केंगनाळकर वय 32 असे त्यांनी सांगितले. त्याच्याकडे असलेल्या मोटारसायकलच्या कागदपत्राची चौकशी केली असता त्याच्याकडे कागदपत्रे नव्हती. त्याला संशयावरून ताब्यात घेतलं आणि त्याला पोलिसी खाक्या दाखवत विठ्ठल याने ती मोटारसायकल चोरली असल्याचं कबूल केलं आणि आधी चोरलेल्या 1,30,000 रुपये किमतीच्या 5 मोटारसायकली काढून दिल्या आणि त्या पोलिसांनी जप्त केल्या. 2000 जानेवारी व डिसेंबर जी क्राईम मीटिंग झाली त्यामध्ये माननीय पोलीस आयुक्त श्री तांबडे साहेब यांनी मोटरसायकल चोरीबद्दलच्या पर्टिक्युलरली आदेश केले होते किंवा त्याचं डिटेक्शन व्हायला पाहिजे. तर चालू महिन्यामध्ये आम्ही यापूर्वी एक आरोपीला अटक करून त्याच्याकडून 10 मोटरसायकली जप्त केलेले आहेत आणि त्याचबरोबर आता गड्डायात्रेमध्ये पण आमचं जास्त लक्ष होतं की गड्डायात्रेतून पण बऱ्याचशा गाड्या जातात चोरीला. तर यावर्षी आमच्याकडे तशा त्याच्या 2 ते 3 कंप्लेंट आलेल्या आहेत. त्याच्यापैकी एक गुन्हा आम्ही गड्डायात्रेत केली त्याच्यावर आम्ही त्याच्यावर लक्ष ठेवून एक आरोपीला आम्ही त्याच्यात पकडला आणि आमच्याकडे जो गुन्हा रजिस्टर नंबर 73/2019 हा गुन्हा दाखल झाला होता. तर त्याच्यामध्ये मोटरसायकल चोरीला गेलेली होती यात्रेच्या ठिकाणावर. तर त्याचा आम्ही आमच्या बातमीदार नेमून आणि CCTV वगैरे याचा सगळ्याचा उपयोग करून त्याच्यात एक संशयिताला आम्ही अटक केलं. तर त्याच्या ताब्यात आम्हाला 7 मोटरसायकल आणि त्याच्याबरोबरच्या इतर 5 मोटरसायकली आम्हाला सापडल्या. आमच्या सदर बाजार पोलीस स्टेशनची DBG टीम PSI कांबळे ASI गोडके एल कॉन्स्टेबल बोराडे कॉन्स्टेबल काळजे कॉन्स्टेबल बडुरे स्वप्नील जाधव दत्ता गायकवाड या सगळ्या टीमने आणि नाईक कॉन्स्टेबल तांबोळी आणि शेख अभूषेक या सर्वांनी मिळून कसोशीनं प्रयत्न करून 17 आरोपीला अटक केलं आणि त्याच्याकडून आम्ही आता सध्याला 5 गाड्या अंदाजे 1,30,000 रुपयाच्या त्याच्या ताब्यातून जप्त केलेल्या आहेत. तर त्याच्यातल्या आपल्या सदर बाजार पोलीस स्टेशनच्या त्याच्या 2 गुन्ह्यातल्या गाड्या आहेत. आणखी इतर काही गुन्ह्यातले ज्या आहेत ते आम्ही निष्पन्न करून अजून त्या आरोपीकडून काही गाड्या ज्या काही निष्पन्न होत्या त्यासाठी आम्ही जास्त प्रयत्न करतो. सदरची जी पूर्ण कारवाई आहे माननीय पोलीस आयुक्त श्री तांबडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय पोलीस उपायुक्त श्री गायकवाड सर त्याचबरोबर माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त ACP Division 2 श्री सकळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व कारवाई केली. ज्या आरोपी अटक करण्यात आलेला आहे सरायत आहे का? अरे आरोपी आता त्याच्यामधून तो आरोपी जो आहे विठ्ठल शंकर केंगनाळकर म्हणून आरोपी आहे. MIDC पोलिसांच्या नीलम सर मंजुईनगर दत्त प्रशालाच्या पाठीमग या ठिकाणचा तो आरोपी आहे. त्याचा रेकॉर्ड आम्ही आता तपासून त्या फोनवर त्याच्यामध्ये हे करता येईल सांगता येईल.